घराघरातील अत्यावश्यक वस्तूंचं दालन स्वागत बाजार। आमच्याकडे निवडक किराणा, पारदर्शी पॅकिंग, योग्य दर, भरपूर डिस्काउंट, तसेच कॉस्मेटिक, ब्रँडेड परफ्यूम, स्टेशनरी, बच्चे पार्टीसाठी खेळणी, स्वतंत्र गिफ्ट विभाग, जेंट्स लेडीजसाठी भव्य रेडीमेड्स, किड्स वेअर आणि बूट चपला सँडलचं स्वतंत्र दालन। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे चित्र आता जवळजवळ स्पष्ट झाले असून ही निवडणूक दुरंगी होत असल्याचे दिसत असले तरी यामध्ये इतर उमेदवारांची भूमिका देखील खूप महत्त्वाची मानली जाते, कारण यंदाच्या निवडणुकीत परिचारक हे पेच डावपेच टाकून निवडणुकीत यश मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात, कारण भाजपचे आणि परिचारकांचे कट्टर समर्थक नागेश भोसले हे सुद्धा बंडखोरीच्या तयारीत असून मराठा समाजामध्ये त्यांचे मोठे योगदान असल्याने त्यांच्या मताचा फटका भालक्यांना बसू शकतो, त्यामुळे अप्रत्यक्ष भालक्यांच्या पराभवासाठीच नागेश काकांचा अर्ज भरला जातोय का अशी देखील चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यांना मानणारा युवा शेतकरी वर्ग मोठा आहे, त्यामुळे त्यांच्या मतविभागाचा फटका देखील भालक्यांना बसू शकतो। तसेच शिवसेनेच्या महिला नेत्या शैलाताई कोळसे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून महाविकास आघाडी असल्याने त्यांना माघार घ्यावी लागेल असे वाटत असतानाच त्यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे त्यांची बंडखोरी निश्चित आहे आणि यांना सेनेच्या माध्यमातून मंगळवेढा भागामध्ये चांगले मते मिळू शकतात, त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये इतर उमेदवारांची भूमिका ही महत्त्वाची मानली जाते। वास्तविक हा सगळा उठाठेव, हा सगळा डावपेच पेच केवळ भालके यांच्या पराभवासाठी चाललेला दिसत आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या या पोटनिवडणुकीमध्ये दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये दुरंगी सामना लढणार आहे, परंतु या दुरंगी सामन्यामध्ये जे अपक्ष म्हणून जे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी बंडखोरी केली अशा उमेदवारांचं गणित देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या बंडखोर, या अपक्ष, या इतर उमेदवारामुळेच येणारा उमेदवार पडणार आहे आणि पडणारा उमेदवार येणार आहे। त्याचं कारणच असं आहे की मतविभागणीचा फटका कोणाला बसणार आहे आणि ह्या मतविभागणीबरोबरच मतविभागणी कोणाची होणार आहे हे या प्रत्येक उमेदवाराच्या उद्देशानुसार ठरणार आहे। सचिन पाटील जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक युवा नेतृत्व आहे, ज्यांच्या पाठीमागं पंढरपूर तालुक्यातील मोठी शेतकरी संघटनेची ताकद आहे, त्याच्यामुळं शेतकरी संघटनेला त्यांच्या कार्याला मानणारा शेतकरी वर्ग आहे। त्याचबरोबर नागेश काका भोसले ज्यांनी भाजपमधून आजपर्यंत काम केलं आहे, परंतु तो भाजपमधून त्यांनी बंडखोरीच्या तयारीत आहेत, ज्यांचा पंढरपूर शहरामध्ये मराठा आरक्षणासाठी मोठा लढा, छोटे मोठे आंदोलनातून तडजोड आणि योग्य व्यक्तींना योग्य न्याय देण्याची भूमिका, त्यामध्ये होणारे आर्थिक नुकसान, स्वतःला झळ सोसायची तयारी आणि कुठल्याही क्षणी धावून जाण्याचा झपाटा, याच्यामुळे त्यांची पंढरपूर शहरात एक चांगली प्रतिमा आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीमागं जाणारा मतदारवर्ग हा बऱ्यापैकी आहे। त्यामुळे ह्या होणाऱ्या मतविभागणीचा फटका नेमका आता कोणाला बसणार ही येणारी मतमोजणी येणाऱ्या वेळच आपल्याला सांगणार आहे। कॅमेरामन ऋषिकेश नंदोरेसह जाकीर नाथ।